कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आकाश भाऊजी, काय झालं? तुम्ही असं बाहेर का निघून आलात? चला आत. वसुंधराच्या घरच्यांना काय वाटेल? दादा प्लीज चलणार आत. अरे तूच म्हणतोस ना मला नेहमी की आपल्या आधी इतरांचा विचार करायला हवा, मग तू का असं करतोस? चल ना प्लीज. भाऊजी, असं साखरपुड्यात नवरदेवानं उठून निघून येणं चांगला संकेत नाहीये भाऊजी. चला आज सगळे टेन्शन मध्ये असतील. भाऊजी, माझी चेन त्या बाईच्या गळ्यात होती. माझी चेन तिच्या गळ्यात कशी गेली? भाऊजी, बाई काय म्हणताय? ती तुमची होणारी बायको आहे. आता साखरपुडा झालाय तुमचा. ती चेन माझी नव्हती, माझ्या हिराची होती. तिने दिली होती मला तिची शेवटची आठवण. हो हो, हिरा तुमची बायकोच होती ना. आता वसुंधरा तुमची होणारी बायको आहे, मग तिने ती चेन गळ्यात घातली तर काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुम्ही माझ्या अप्रोक्ष माझी आणि हिराची शेवटची आठवण तिला देऊन टाकली. नाही भाऊजी, आम्ही नाही दिली आहे. मग ती चेन तिच्या गळ्यात गेलीच कशी? उडत. नाही, काळजी करू नका सुंदर भाऊ. वसुंधरा, तुला कल्पना असेलच तुम्हा दोघांसाठी हा प्रवास काही सोपा नाही. माधवराव, आकाशराव येतील ना परत? हो हो. बर झालं घरी नाही थांबले, नाहीतर हा ड्रामा मिस केला असता ना मी. मी आहे ना. अरे देवा, काय करायचं आता? तुम्हाला सांगते सुधीर भाऊ, म्हणजे माहिती नसेल ना तुम्हाला, म्हणून सांगते बर का. आमच्या आकाशाने एकदा डोकं फिरलं ना कि कोणीच समजून सांगू शकत नाही त्याला. तुमच्या मुलीची काळजी वाटते म्हणून बोलते आम्ही. अवघड आहे ग बाई, आता काय करायचं? प्लीज. आकाश, आजच म्हणून माझी चेन नाही. आकाश, आता मला एक शब्दही ऐकायचा नाही. मला माहिती आहे, मला माहिती आहे तुझ्या मनात खूप शंका कुशंका आहेत, पण आता नाही. सगळं साखरपुड्यानंतर. तू वसुंधरा आणि तिच्या घरच्यांचा अपमान केल्यास हे तुला कळतंय का? अरे दुसऱ्यांचा जीव टांगणीला लावून आपल्या शंकांचं समाधान करत बसणं हे आपल्या घरचे संस्कार नाहीत ना. हे बघ, आज चल त्यांची माफी माग आणि साखरपुडा पूर्ण कर. आकाश, माझा शब्द पडू देऊ नकोस. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.